आम्ही साधारण बघतोय की राजकारण होत आहे एकीकडे आरक्षणाचं राजकारण खूप रंगताना पाहायला मिळालं गेले पंधरा वीस दिवस पण जो आवासून उभा असलेला प्रश्न आहे दुष्काळाचा राज्यात अत्यंत बिकट परिस्थिती तयार होईल अशी परिस्थिती आहे विरोधी नेते म्हणून तुम्ही कसं बघताय या परिस्थितीकडे नाही परिस्थिती आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन बघितली आहे अनेक शेतकऱ्यांशी संवादही साधलेला जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं मी पाच दिवस विदर्भ विदर्भातील पश्चिम विदर्भामध्ये होतो त्यावेळेस बांधावर गेल्यानंतर शेतकऱ्यांचं आपण असं म्हणतात की प्रत्यक्ष गेल्याशिवाय काय कळत नाही आणि मी ज्यावेळेस बांधावर गेलो त्यावेळेस ते त्यांच्या व्यथा मला कळल्या आपल्या सं राज्यामध्ये आत्ता तरी तेरा जिल्हे पूर्णत आवर्षणग्रस्त आहेत आणि साधारणतः एकशे ब्याण्णव तालुके दुष्काळाच्या संपूर्ण गडद शाळेमध्ये आहेत मधातला पाऊस आला त्यामुळे सरकारला आशा होती आम्हाला पण होती सरकार काय सगळ्या शेतकऱ्यांसाठी सगळेच आशावादी असतात की Hmm. या पावसामुळे सरकारच्या तिजोरीतूनही पैसे जाऊ नये आणि आम्हाला वाटतं की शेतकरी जगावा आणि या सगळ्यामध्ये आत्ता सरकारची अनास्था दिसते कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढायला लागली hmm. आपण एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत एक, एक महिन्याचा जर कालावधी बघितला तर एका बीड जिल्ह्यामध्ये एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कदाचित त्यांच्यामध्ये पात्र म्हणून पन्नास टक्के वगैरे ठरवतील पण तो आकडा मी माझा नाही तर तो प्रशासनाकडून आलेला आकडा आहे सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी मराठवाड्यात एक महिन्यामध्ये के आत्महत्या केलेलं आहे आकडा प्रचंड मोठा आहे त्याचं कारण असं आहे की हातात आलेलं पीक गेलं आणि मागच्या वेळेस जी शासनाने मदत घोषित केलेली होती गारपिटीचे पैसे पूर्णता मिळाले आहेत मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी योजना कर्जमुक्ती योजना राबवली त्यातले hmm. त्यांना पत्र आहेत जळगाव जिल्ह्यातील एक शेतकरी मिळाला पत्र आहे प्र जिल्हाधिकाऱ्यांचं पालकमंत्र्याचं दिलेलं पत्र आहे पण त्यांना कर्जमुक्ती झाली नाही दोन लाखाची कर्जमुक्ती कर्जमुक्ती होती आज चार लाख रुपये भरायसाठी नोटीस आली हे सगळे विषय जे सांगतात की गारपिटीचे पैसे दिले नाही आपण नियमित कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देणार होतो तसा पत्ता नाही आणि मागच्या वेळेस अतिवृष्टीमुळे मागच्या वर्षीचे पैसे पूर्णतः अद्याप मिळाले आहे आणि नंतर नव्यानं शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं आहे त्या कर्जामध्ये आत्ता वेळेवर न भरल्यामुळे व्याज आकारणीचा निर्णय केंद्र सरकारने प्रथम घेतला आहे पूर्वी नव्हता हो शून्य दरावर त्याला कर्ज मिळत होतं पीक कर्ज मिळत होतं पण तो चक्रवाळ पद्धतीनं ते नंतर एकतीस मार्चानंतर भरलं नाही तर चक्रवाळ पद्धतीनं त्यांच्यावर कर्जची वसुली केली जाते आणि व्याज आकारला जातो हे सगळं बघत असताना हातात तोंडात आलेला काही भागातलं पीक आहे उदाहरण चंद्रपूर आहे वर्धा आहे आणि तो वाशिमपर्यंतच्या बेल्टमध्ये मी गेलो तिकडे येलो मोजक नावाचा आता किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला आहे यल्लो मोजक आणि ह्या ही किडी पूर्णत रस काढून घेते त्यामुळं त्यांना शेंगा आहेत पण ते भरल्याच नाही झाड हिरवं दिसतं पण आतून पोखरलेलं आहे आणि ही इतकी डेंजर केळी आहे की ती वरून मरत नाही एक ते एकदा आतमध्ये शिरली ते खोळखिळाचं प्रमाण पण त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्यातून शेतकऱ्याला आता काही मिळेल असं झालं म्हणजे संपूर्ण राज्य आता दुष्काळाच्या गडद शाळेखाली आहे आई भवानीचा गजर म्हणजे